शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकामध्ये कीटक कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करत असतो, परंतु काही काही वेळेस त्याचा रिझल्ट आपणाला थोड्याच दिवसापुरता दिसून येतो, नंतर आणखीन कीटकांचा आपल्या पिकावरती मारा झालेला दिसून येतो. अशा परिस्थितीत आपण जर एखाद्या उग्र वास येणारे जे कीटकनाशक आहेत अशांचा जर मारा केला तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्या पिकातील कीटक कंट्रोल झालेले दिसून येतात. त्याच अनुषंगाने आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये एका नवीन कीटकनाशकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. धानुका कंपनीचे धानुसान, त्याचबरोबर कोरोमंडलम या कंपनीचे फँडॉल आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या कीटकनाशकाविषयी आपण माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. ही माहिती घेत असताना आपण त्यामध्ये घटक, मोड ऑफ ॲक्शन, पीक रोग, त्याचबरोबर कोणत्या स्टेजला कॉम्बिनेशन काय घ्यायचं, प्रमाण किती, त्याची किंमत किती आहे, रेनफास्टनेस, त्याचबरोबर कालावधी आपल्या पिकामध्ये किती दिवस काम करतो, अशी संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये घटक बघितलं, धानुका कंपनीचे धानुसान आणि कोरोमंडल कंपनीचे फँडॉल, यामध्ये घटक पाहिलं तर फॅन्थॉइड 50% जे की ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आपण आपला उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, आता फॅन्थॉइडचे मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे एक नॉन सिस्टमिक कीटकनाशक आहे. म्हणजेच काय, तर हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आपणाला पाहावयास मिळते. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती जे कीटक आहेत त्यांच्यावरती लगेच संपर्क आल्यानंतर जागेवरती ते मेले जातात. त्याचबरोबर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे. म्हणजेच काय, तर एक नसून अनेक ते कीटकांना चांगल्यापैकी कंट्रोल करण्याचं काम आपणाला करताना दिसून येतं. त्याचबरोबर हे याच्यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा आपणाला पाहावयास मिळते. आता स्टमक ॲक्शन म्हणजे काय, तर पानावरती आपण स्प्रे केल्यानंतर बघा पानावरती पसरलं जातं, पूर्णपणे पानामध्ये आतमध्ये जातं. त्याचबरोबर हे कीटक असेल, आळी असेल, हे ते पान खाण्याचा प्रयत्न करतात. पान खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये ते पान गेल्यानंतर आतमध्ये स्टमक आतमध्ये गेल्यानंतर ते पॅरलाइज होतात. पॅरलाइज झाल्यानंतर ते जागेच मृत्यूमुखी पडतात. त्याचबरोबर यामध्ये गॅस असल्यामुळे एक उग्रवास आपणाला पाहावयास मिळतो. या उग्रवासामुळे जे अनेक हॉपर्स असतील, त्याचबरोबर व्हाईट फ्लाय असेल, म्हणजे अनेक असे कीटक आहेत तेसुद्धा त्या वासाने आपल्या पिकामध्ये येत नाहीत. जवळजवळ 7 ते 8 दिवस खूप आपल्याला उग्रवास आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येतो. आता कोणकोणत्या पिकांवरती आपण वापरू शकतो, तर हे कारली, ककडी, दोडका असेल, भेंडी असेल, त्याचबरोबर लिंबूवर्गीय पिके असतील, फळवर्गीय पिके असतील, बालेभाज्यावर्गीय पिके असतील, सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. आता हे कोणकोणत्या कीटकांना कंट्रोल करतं, तर बघा फुलकिडी म्हणजेच जे थ्रिप्स असतात, त्याचबरोबर तुडतुडे आपण ज्याला ॲपिड्स जेसिड म्हणतो, त्याचबरोबर पांढरी माशीसुद्धा या धानुसान किंवा फॅन्थॉइड यामध्ये कंट्रोल करताना आपल्याला पाहायचं. त्याचबरोबर तांबोकोळी असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आळी असतील, त्यासुद्धा आपल्याला कंट्रोल झालेला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये तांदूळ असेल किंवा गहू असेल, डाळिंब असेल, असे पतंग आपल्याला दिसून येतात. अशा पतंगावरतीसुद्धा आपल्याला धानुसान चांगल्या प्रकारे कंट्रोल करताना दिसून येतात. त्यामुळे एकता उग्रवास येतो, त्यामुळे पतंग आपल्याला जागीच मेलेले दिसतात आपल्याला. त्याचबरोबर लष्करी आळी असेल, बॉलवर्म असेल, फ्रूट रूट असेल, अशा वेगवेगळ्या आळींवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येते. त्याचबरोबर फ्रूट रूट आहे, अशा वेगवेगळ्या आळ्या असतील, त्या आळ्या म्हणजे पिंक वॉर्म असेल, बॉलवर्म असेल, कापसामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. अशा वेगवेगळ्या आळ्यांवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावयास मिळते. त्याचबरोबर हॉपर्स असतील, ब्राऊन हॉपर्स असेल, ग्रीन हॉपर्स असतील, अशा वेगवेगळ्या हॉपर्सवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहावयास मिळतो या धानुसांमुळे. त्याचबरोबर बघा मका पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्येसुद्धा फॅन्थॉइड हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मावा असेल, जो की काळ्या काळ्या रंगाचे आपल्या पानावरती दिसून येतात खूप कीटक, अशावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल पाहावयास मिळतो. त्याचबरोबर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड असल्यामुळे त्याचबरोबर या उग्रवास म्हणजे अतिशय खूप उग्रवास याचा आपणाला आपल्या पिकामध्ये स्प्रे केल्यानंतर येतो. त्यामुळे वेगवेगळे जे इतर कीटक आहेत ते आपल्या पिकावरती येत नाहीत. त्यामुळे एक जवळजवळ याचा कालावधी जेवढा आपल्या पिकामध्ये आहे तेवढा चांगल्या प्रकारे कीटकांचा बंदोबस्त आपणाला झालेला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, आता याच्या स्टेजचा जर विचार केला तर आपण कोणत्याही स्टेजला आपण याचा वापर करू शकतो, फक्त फ्लावरिंग स्टेज सोडून.
मग शेतकरी मित्रांनो, फ्लावरिंग स्टेजला आपल्याला काय हवं असतं, मधमाशा असेल किंवा मित्र कीटक असेल, अशा आपल्याला कीटकांची जरुरीची असते फ्लावरिंग स्टेजला. मधमाशा आपल्याला गरजेच्या असतात. अशा वेळेस जर आपण याचा स्प्रे केला तर ह्याच्या उग्र वासामुळे, फॅनथॉइडच्या उग्र वासामुळे त्या ठिकाणी मधमाशा येणार नाहीत, त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेले दिसून येईल. स्टेजला फक्त फ्लावरिंग स्टेज सोडून इतर कोणत्याही स्टेजला तुम्ही वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, आता कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर कोणत्याही इन्सेक्टसाईड असेल किंवा बुरशीनाशक असतील अशा वेगवेगळ्या पेस्टिसाईडबरोबर कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. थोडक्यात कॉम्बिनेशन बघितलं जे फेमस आहेत ते फेंडॉलबरोबर डेसिस असेल किंवा ताकद बुरशीनाशक असेल, त्याचबरोबर फेंडॉलबरोबर प्रोक्लेम असेल, असे वेगवेगळे कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, याचा आपण कॉम्बिनेशन घेऊन वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, प्रमाणाचा जर विचार केला तर आपण 200 लिटरचा बॅलर असेल तर 400 ml आपण वापरू शकतो. 20 लिटरसाठी आपण 40 ml वापरू शकतो. 15 लिटरचा पंप असेल तर त्याला 30 ml वापरून आपण स्प्रे करू शकतो. म्हणजे 1 लिटरला 2 ml याचे प्रमाण घेऊन स्प्रे करा. आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य ते प्रमाण असेल, शिफारस असेल, कॉम्बिनेशन असेल, तुम्ही ते पाहून स्प्रे करू शकता. शेतकरी मित्रांनो, याची रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची रेनफास्टनेस 1 तासाची आहे. म्हणजे जर हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड असल्यामुळे आपण स्प्रे केल्यानंतर लगेच ते मिसळून जाते, त्यामुळे 1 तासानंतर जरी पाऊस आला तरी काही अडचण नाही. याचा कालावधी बघितला तर याचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 दिवस आपण पिकामध्ये काम करताना हे कीटकनाशक दिसून येते. त्याचबरोबर हे एक उग्रवास असल्यामुळे इतरसुद्धा कीटक आपणाला पाहावयास मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण फेंडॉल त्याचबरोबर धानुसन या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.